ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महात् दुग्धं गीतामृतं महात् प्रियबंध भगिनीनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण दहाव्या अध्यायावरती चिंतन करत आहोत आपण बघितलेलं आहे मागच्या श्लोकामध्ये की भगवंत काय म्हणतात की माझं तुम्ही भजन केलं पाहिजे कशाप्रकारे भजन केलं पाहिजे मतचित्ता मतगत प्राणा बोधयंत परस्परम माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीचं तर इथे भगवंताचं भजन कसं केलं पाहिजे त्याच्या भगवंताच्या आनंदामध्ये कसं रमलं पाहिजे मनामध्ये कसं समाधान पाहिजे भगवंता आपलं चित्त कसं स्थिर ठेवलं पाहिजे अशा प्रकारे जर आपण भजन केलं तर काय होईल हे भगवंत सांगत आहे या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात तेषां सततयुक्ताना भजता प्रीतिपूर्वक ददा मे बुद्धियोगम येन मां उपयान्तिते ते तर इथे भगवान म्हणतात की ते मला प्राप्त होतात कशाप्रकारे भगवंताला ते प्राप्त होतात तिषा सततयुक्ताना मागच्या दोन श्लोकामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की तेषां सततयुक्तानाम म्हणजे असे भक्त की जे माझ्याशी नेहमी युक्त आहेत म्हणजे आपल्याला नेहमी भगवंताशी युक्त राहावं हो लागेल आपण म्हणतो ना ट्वेंटी फोर आवर्स कनेक्शन आपला ट्वेंटी फोर आवर्स कनेक्शन पाहिजे पण ते इंटरनेटचं पाहिजे इथे भगवंत म्हणतात की तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स माझ्याशी कनेक्ट राहा म्हणजे भगवंताशी कनेक्ट राहा त्यासाठी अनेक मार्ग आहे जप आहे ध्यान आहे प्रार्थना आहे त्यानंतर वाचन आहे लिलाचिंतन आहे भगवंताचं काम करणं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे का होईना पण तुम्ही नेहमी माझ्याशीच युक्त राहा एकीकडे आहे भगवंत दुसरीकडे आहे भगवंताचा संसार तेव्हा इथे ह्या जगामध्ये जरी तुम्ही असला तुम्ही तुमची सगळी कामं करा पण तुमची दृष्टी बदला आणि सगळीकडे भगवंताला बघायला शिका नेहमी माझे स्मरण ठेवा माझीच आठवण ठेवा मन माझ्या चरणी स्थिर ठेवा तेशाम सततयुक्ताना भजताम प्रीतिपूर्वकाम आणि पुन्हा वाटलं आहे की माझं भजन कसं करा प्रीतिपूर्वकाम जे जो भग भगवंताशी नेहमीयुक्त राहतो आणि भक्ती श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन करतो भजताम प्रीतीपूर्वकाम म्हणजे असं नाही की कसं तरी एक काम संपून टाकायचं आणि सगळं मन संसारामध्ये द्यायचं आणि थोडंसं भगवंतावर ठेवायचं भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे तर गृहस्थ लोकांची भक्ती कशी असते जे गरम तावा आहे तर गरम ताव्यावर पाण्याचे थोडेसे थेंब टाकले तर ते लगेच वाफ होऊन जातात ते टिकत नाही अशा प्रकारे म्हणे ह्या संसारी लोकांची भक्ती असते भक्ती तेवढ्यापुरती असते सतत काही नसते मंदिरात जाण्यापुरती भक्ती असते पण ती भक्ती टिकून राहत नाही जसं त्या पाण्याची वाफ होऊन जाते तशी यांची भक्ती पण नष्ट होऊन जाते कारण हे संसारावर नाईंटी पर्सेंट मन ठेवतात आणि दहा टक्केसुद्धा भगवंताला देऊ शकत नाही आता अशा प्रकारे जर मनाची अवस्था असेल भगवंताला दहा टक्केसुद्धा मन देऊ शकत नसेल तर ती भक्ती टिकाऊ आहे का टिकाऊ नाहीच आहे ह्या लोकांवर कोणता मोठा आघात झाला तर ते भगवंतावर अवलंबून राहू शकत नाही त्यांना शोक होतो दुःख होते म्हणजे भगवंताचा आश्रय त्यांनी घेतलेलाच नाही म्हणून ते लोक संसारामध्ये होणारे आघात सोसू शकत नाही त्यांच्यामध्ये तेवढी सहनशक्ती येत नाही त्यांना असं वाटत नाही की ही भगवंताची इच्छा आहे येऊ द्या दुःख आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही ते कधीही चलबिचल होत नाही कारण त्यांची भक्ती भगवंतावर पक्की असते नव्वद टक्के मन भगवंताला दिलेलं असते आणि दहा टक्क्याने ते संसाराची सगळी कामं करतात तेव्हा त्यांना पूर्णपणे माहिती असते की जे काही आपल्या जीवनामध्ये होत आहे ती भगवंताचीच इच्छा आहे आणि दुःख जर भगवंत देत असेल तर ते सुद्धा आपण स्वीकार केले पाहिजे म्हणून भगवंताचं भजन करा प्रीतीपूर्वक करा नेहमी मन भगवंतावर ठेवा याच्या परिणामी काय होईल जर अशा प्रकारे आपण भगवंताची भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होईल इथे भगवंत म्हणतात की ददा बुद्धियोगमताम अशा लोकांना मी बुद्धियोग देतो आता बुद्धियोग म्हटला आहे म्हणजे बघा बुद्धीसुद्धा योग बुद्धी एक योगच आहे जसा कर्मयोग आहे भक्तियोग आहे राजयोग आहे ज्ञानयोग आहे तसा बुद्धियोग आहे म्हणजे भगवंत आपल्याला बुद्धियोग देतात कारण बुद्धी जोपर्यंत आपली जागृत होत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेऊ शकत नाही इथे जागृत होण्यासाठी तुम्हाला खूप अध्ययन केलं पाहिजे खूप डिग्र्या घेतल्या पाहिजे खूप अभ्यास केला पाहिजे कॉलेजमध्ये गेलं पाहिजे याला काही अर्थ नाही काहीही गरज नाही एखादा मूर्ख मनुष्यसुद्धा भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो भगवंताच्या कृपेनं जर भगवंताने त्याला बुद्धियोग दिला तर त्या बुद्धियोगाच्या माध्यमातून तो भगवंतापर्यंत पोहोचू शकतो आता बुद्धियोग म्हणजे काय बघा बुद्धी, का बुद्धी अगदी भगवंताच्या जवळ आहे जे आपल्या हृदयामध्ये भगवंत बसले आहेत आणि त्या भगवंताच्या जवळचं यंत्र कोणतं आहे बुद्धी ते बुद्धीच्या मा थ्रू काम करत असतात ते बुद्धीच्या मार्फत काम करत असतात त्या बुद्धीमध्ये ते असे काही गुण देतात आता बघा बुद्धीच मनावर नियंत्रण ठेवू शकते मन इंद्रियावर नियंत्रण ठेवू शकते म्हणजे असे इंद्रिय मन बुद्धी आणि भगवान हे चारही आपल्या शरीरामध्ये आहे पण बुद्धी अगदी भगवंताच्या जवळ आहे कारण ती सत्वगुणाची बनलेली आहे मन रजोगुणाचं बनलेलं आहे तेव्हा बुद्धी सात्विक आहे त्यामुळे भगवंताच्या अगदी जवळ असते पण आज काय झालेलं आहे त्या बुद्धीला मनाने संसाराकडे खेचलेलं आहे म्हणजे ती बुद्धीसुद्धा फितूर झालेली आहे ती भगवंताच्या अगदी जवळ आहे पण भगवंताकडे न बघता ती मनाकडे बघते आणि शेवटी मन तिला खेचून ओढून या संसारामध्ये घेऊन येते त्या मनावरती बुद्धीचा कंट्रोल पाहिजे पण मनच बुद्धीवर कंट्रोल करते आणि मग मन इंद्रिया त्याकडे धावते म्हणजे इंद्रिय आणि मन एकीकडे आहे त्यांचं लक्ष संसाराकडे आहे आणि बुद्धी मध्यभागी आहे आता ती भगवंताकडे पण जाऊ शकते आणि संसाराकडे पण जाऊ शकते पण हे मन त्या बुद्धीला भगवंताकडे जाऊ देत नाही त्या बुद्धीला संसाराकडे ओढून घेऊन जाते कारण संस्कार मनामध्ये आहे ते अगदी प्रबळ आहे तेव्हा ते, ते बुद्धीचंसुद्धा जुमानत नाही त्या बुद्धीला पण प्रलोभनं दाखवते आणि आपल्या बाजूनं करून घेते आणि मग आपण संसारामध्ये दुःख भोगत राहतो तरी ते, ते भगवंत बुद्धियोग देतात म्हणजे काय देतात भगवंत आपल्या बुद्धीमध्ये विवेक देतात आणि विवेकच फार महत्त्वाचा आहे ज्या बुद्धीमध्ये विवेकच नाही ती बुद्धी कधीही भगवंताकडे जाऊ शकत नाही जोपर्यंत बुद्धीला हे कळत नाही की हा संसार अनित्य आहे आणि भगवंतच नित्य आहे आणि ते अगदी आपल्या जवळ आहे त्या बुद्धीची दिशा भगवंताकडे वळली पाहिजे पण ती जाते संसाराकडे कारण त्या बुद्धीला कळत नाही की हा सगळा संसार म्हणजे मायेच आहे आणि भगवंत त्या त्याच्या पलीकडे आहे आता ह्या बुद्धीमध्ये विवेक देण्याचं काम भगवान करतात तो मनुष्य शिकलेला असो की नसो लाटू महाराज काही शिकले नव्हते भगवान श्री रामकृष्णाने काही खूप पुस्तकं का वाचली नव्हती पण त्या बुद्धीमध्ये विवेक असतो त्या बुद्धीला कळतं की जीवनाचा उद्देश म्हणजे ईश्वरलाभ करून घेणंच आहे त्या बुद्धीमध्ये विवेक असतो तिला कळतं की नित्य काय अनित्य काय धर्म काय अधर्म काय हे सगळं त्या बुद्धीला कळतं कसं कळतं कारण ती व्यक्ती नेहमी भगवंताशी युक्त आहे भगवंताचं चिंतन करते अशा बुद्धीमध्ये भगवंत विवेक देतात आणि मग त्या विवेकाद्वारे त्या व्यक्तीला कळतं की मन जे आपल्याला फितूर करत आहे मन आपल्याला संसार घेऊन जात आहे आता आपण मनाची संगत सोडली पाहिजे हे मन आपल्याला फसवणारं आहे मग ती बुद्धी मनाचं ऐकत नाही ती आत्म्याचं ऐकते आणि ती जाणून घेते की आत्माच खरं आहे आणि त्यालाच आपण बघितलं पाहिजे आणि तोच या जीवनाचा उद्देश आहे त्यासाठीच हे देह मनुष्य देह आपल्याला मिळालेलं आहे हे बुद्धीला कळायला लागतं ला म्हणजे हा विवेक बुद्धीमध्ये पाहिजे बघा अर्जुन आणि दुर्योधन दोघेही भगवान कृष्णाकडे गेले आणि भगवान कृष्णांना म्हणाले की आम्हाला तुमची मदत पाहिजे भगवान कृष्ण म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे एकीकडे माझी सेना आहे नारायणी सेना आता नारायणी सेना म्हणजे अजिंक्य विराट खूप मोठी आणि ते सुद्धा खूप हुशार बुद्धिमान चतुरंगी अशा प्रकारची नारायणी सेवा म्हणजे एका बाजूला माझी सेना आहे आणि दुसऱ्या बाजूला मी आहे पण मात्र मी हाती अस्त्रशस्त्र घेणार नाही मी युद्ध करणार नाही असा मी एकीकडे आहे आणि दुसरीकडे माझी सेना आहे तेव्हा दुर्योधनाने भगवंताची सेना घेतली त्याला वाटलं की भगवंताची नारायणी सेना एवढी पॉवरफुल आहे की तिचा कोणी पराभवच करू शकत नाही तर दुर्योधनांनी नारायणी सेना घेतली पण अर्जुनाने मात्र हाती कोणतंही शस्त्र अस्त्र नसलेला कृष्ण त्याला आपल्या बाजूला घेतलं आता बघा ही नारायणी सेना म्हणजे काय आहे ही नारायणी सेना म्हणजे हे जग आहे त्याच्यामध्ये यश आहे नाम आहे सत्ता आहे लोभ आहे पैसा आहे ऐश्वर्य आहे धन दौलत आहे सगळं काही आहे म्हणजे एकीकडे भगवंताची माया आहे नारायणी सेवा म्हणजे त्यांची सगळी माया आहे या जगातली आणि दुसरीकडे भगवंत आहे तेव्हा दुर्योधन निर्बुद्ध होता त्यानं ते भगवंताची सेना मागितली पण अर्जुनाच्या बुद्धीमध्ये विवेक होता त्याला माहिती होते की हे सेना भगवंतानेच निर्माण केलेली आहे भगवंत जर आपल्या बाजूला असेल तर आपलं कोणीही काहीही करू शकत नाही आपल्याला कोणीही जिंकू शकत नाही ही सेवा जिंकते कारण त्यांच्यासोबत भगवान कृष्ण असतो म्हणून जिंकते कृष्ण जर आपल्या बाजूला आला तर नुसती नारायण सेना काय करणार आहे म्हणून अर्जुनाने नारायण सेना घेतली नाही तर भगवान कृष्णाला आपल्या बाजूला घेतलं त्याच्या बुद्धीमध्ये विवेक होता आणि शेवटी जय त्याचाच झाला कारण ज्या बाजूला भगवंत असेल त्याचा जय होणारच तर अशा प्रकारे आपल्या बुद्धीमध्ये विवेक देण्याचं कार्य भगवान करतात ददा मी बुद्धियोगमता त्याला मी बुद्धियोग देतो म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये मी विवेक निर्माण करतो आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी बुद्धी पाहिजेच इवन आपल्याला जगामध्ये राहून कर्म करायचे आहे आता कर्म कसे करायचे यासाठी पण बुद्धी पाहिजे यया पार्थ कर्मबंध प्रहाशसी ह्याच गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जो बुद्धिपूर्वक कर्म करतो बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहाशसी जो बुद्धीने युक्त होऊन कर्म करतो तो ह्या बंधनातून मुक्त होतो कर्माच्या बंधनातून तो मुक्त होतो म्हणजे कशाप्रकारे कर्म केले पाहिजे की जे कर्म आपल्या संसारामध्ये न बांधता त्या सगळे आपले बंधनं तोडून भगवंताकडे घेऊन जाईल म्हणजे ह्या जगामध्ये तुम्हाला काहीही करायचं असेल तर बुद्धीची गरज आहे म्हणजेच विवेकाची गरज आहे धर्म काय अधर्म काय चांगलं काय वाईट काय हेच जर मनुष्याला कळत नसेल तर तो वाईटदा त्याग करणार कसा म्हणून इथे बुद्धी पाहिजे आणि त्या बुद्धीच्या योगामुळे आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो म्हणून ददामी मी बुद्धियोगमतम त्याला मी बुद्धियोग देतो आणि दुसरं बुद्धीचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय पाहिजे पॉवर पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे नाहीतर त्या आपल्याला माहिती आहे की भगवान सत्य आहे ईश्वर सत्य जगत मिथ्या आता हे माहिती असूनसुद्धा जर आपण काहीच करत नसू तर त्या माहिती असण्याचा उपयोग काय तुमच्या बुद्धीमध्ये विवेक आहे तुम्हाला माहिती आहे की जग अनित्य आहे भगवान नित्य आहे तरी तुम्ही जग सोडत नाही तरी तुमच्या जग जगावर आसक्ती आहे म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये दृढनिश्चय नाही की जे वाईट आहे जो अधर्म आहे जे अनित्य आहे त्याला आपण सोडलंच पाहिजे आणि जे नित्य आहे जे धार्मिक आहे जे चांगलं आहे जे नैतिक आहे त्याचं आचरण आपण केलंच पाहिजे आता यासाठी बुद्धीमध्ये निश्चय पाहिजे दृढ निश्चय पाहिजे तर बुद्धीचे वेगवेगळे फंक्शन आहे वेगवेगळे कार्य आहे पण हे दोन महत्त्वाचे कार्य फार महत्त्वाचे म्हणजे पहिलं म्हणजे बुद्धीमध्ये विवेक पाहिजे आणि दुसरं म्हणजे बुद्धीमध्ये दृढ निश्चय पाहिजे की जे आपल्याला वाटते चांगलं आहे त्याचं आचरण करण्याची क्षमता आपल्या बुद्धीमध्ये पाहिजे नाहीतर आपल्याला कितीही माहीत असलं की हे चांगलं आहे आपण रात्रंदिवस ऐकतो वाचतो सगळं करतो पण जेव्हा आपल्याला करावं लागतं तेव्हा मात्र आपण करू शकत नाही आपण तिथेच तर घोडं पेंट खाते कळते पण वळत नाही सगळं माहिती असूनही आपण करत नाही आता तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुम्हाला माहिती असून हे काय उपयोग आहे आम्हाला सगळं काही माहिती आहे अरे जर तुम्हाला सगळं काही माहिती आहे तर मग करा जीवनामध्ये आचरणामध्ये आणा तुम्हाला माहिती आहे की जग नशवर आहे तर जगाचा संघ सोडून द्या भगवंत सत्य आहे तर भगवंताच्या भगवंतावर मन स्थिर करा पण मनुष्य तो तसं करत नाही कारण त्याच्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय नसतो त्याच्या बुद्धीमध्ये इच्छाशक्ती नसते त्याच्यामध्ये विलपावर नसतो त्याच्यामुळे त्याला सगळं माहीत असूनही तो आपला मार्ग कधीच बदलत नाही डोळे बंद करून त्याच जुन्या मार्गाने जात राहतो नवीन मार्गावर जाण्याची हिम्मत त्याच्या मनामध्ये नसते त्याच्या बुद्धीमध्ये तेवढं सामर्थ्य नसते की करो वा मरो डू ऑर डाय जे होईल ते होईल मला कितीही दुःख भोगावे लागले मला हे सगळं जग जरी सोडावं लागलं तरी मी भगवंताला सोडणार नाही मी एकमात्र भगवंतालाच आपला आश्रय करेल भगवंतच खरा स खरा आहे आणि तोच माझा अगदी जवळचा आहे तोच माझा सखा आहे तोच माझा प्राण आहे असा जेव्हा मनामध्ये दृढ संकल्प होईल तेव्हा मनुष्य त्याला जे चांगलं आहे जे, जे नित्य आहे ते आचरण करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तो, तो प्रयत्नच करणार नाही म्हणून भगवंत म्हणतात की ददामी मी बुद्धियो अशा भक्तांना मी बुद्धियोग देतो आणि बुद्धियोग दिल्यामुळे त्या बुद्धीचा उपयोग करून म्हणजे ज्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्या बुद्धीमध्ये दृढनिश्चय आहे अशी अशीच व्यक्ती भगवंतापर्यंत पोहोचू शकते नाहीतर भगवंताने कितीही सांगितलं महापुरुषांनी कितीही सांगितलं आपण कितीही शास्त्र वाचली आपल्याला कितीही माहिती असली तरी त्या माहितीचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून भगवंत अशा भक्तांना बुद्धियोग देतात त्यांच्या बुद्धीमध्ये विवेक पण देतात आणि त्यांच्या बुद्धीमध्ये दृढनिश्चय पण देतात अशा भक्तांच्या बुद्धीमध्ये जेव्हा विवेक आणि दृढनिश्चय ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं मग या जगाचं आकर्षण राहत नाही या जगाची आसक्ती राहत नाही आणि मग ते कठोर प्रयत्न करतात अभ्यास करतात साधना करतात जीवापार साधना करतात मेहनत करतात म्हणजे त्यांना आता वाटते की या जन्मामध्ये आपण जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे ही इच्छा मनामध्ये भगवंत निर्माण करतात जे अशा प्रकारे भगवंताचं स्मरण करतात ही तीव्र इच्छा भगवंत त्यांच्या मनामध्ये निर्माण करतात आणि मग ते या जगाला सोडून फक्त भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतात आणि ते भगवंतापर्यंत पोचतात इथे भगवंताने म्हटलं आहे येणं माम उपायान तिथे अशा बुद्धीद्वारे मी त्यांना हा बुद्धियोग दिलेला आहे तर अशा बुद्धीद्वारे ते माझ्यापर्यंत येतात म्हणजे बघा किती अगदी सरळ आणि सोपा मार्ग सांगितलेला आहे कशाप्रकारे भक्तिमार्गामध्ये मा भक्त भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो हे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप भगवंताने आपल्याला ह्या तीन श्लोकामध्ये सांगितलेलं आहे मागे आपण दोन श्लोक बघितलेलेच आहे आणि हा तिसरा श्लोक आहे की यामध्ये भगवंत म्हणतात की जे माझं सतत चिंतन करतात जे माझ्याशी युक्त असतात असे भक्त जे माझ्याशी युक्त आहे आणि प्रीतीपूर्वक माझं भजन करतात यंत्रवत करत नाही तर प्राण ओतून करतात व्याकुळ होऊन करतात अशा भक्तांना मी बुद्धियोग देतो त्यांच्या बुद्धीमध्ये मी विवेक देतो त्यांच्या बुद्धीमध्ये मी सामर्थ्य देतो त्यांच्या बुद्धीमध्ये मी दृढनिश्चय देतो आणि अशा बुद्धीद्वारे ते माझ्यापर्यंत येतात माझ्यापर्यंत येऊन पोचतात म्हणजे आपोआप काही आपल्याला भगवंताचा लाभ होत नाही आणि भगवंत काही सगळ्यांनाच ती बुद्धी देत नाही या जगामध्ये किती लोक आहे करोडो लोक आहे पण किती लोकांना भगवंत सत्य आहे हे कळतं बघा किती लोकांचा हा विवेक काम करतो की ईश्वरच एकमात्र सत्य आहे हे जगत मिथ्य आहे हे नश्वर आहे दोन दिवसाचा एक क्षणभंगूर आहे असं किती लोकांना वाटतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये ह्या विवेकाची जागृतीच होत नाही आणि जर मनामध्ये विवेक जागृत झाला नाही तर तो प्रयत्न कशाला करेल आणि तो कधीही भगवंतापर्यंत जाऊ शकणार नाही म्हणून ह्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला सांगत आहे की तुम्हाला माझ्यापर्यंत यायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला साधना करावी लागेल मग मी तुम्हाला बुद्धियोग देईल आणि त्या बुद्धियोगाचा आश्रय घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोचू शकाल आणि शेवटी तुमच्या जीवनाचं सार्थक होईल तुम्हाला पुन्हा पुन्हा या संसारामध्ये येण्याची गरज पडणार नाही तुम्ही सगळ्या दुःखापासून मुक्त व्हाल तुमची सगळी बंधनं तुटून जातील असं आश्वासन भगवंताने आपल्याला या श्लोकामध्ये दिलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कषे दुःखभाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु